भलावी जी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या रायपूर ग्रामपंचायतचे सरपंच आहे, गावामध्ये कोणकोणत्या समस्या तुम्ही इथे पाहिल्या आहेत ज्या इथे पूर्ण केल्या आहे आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लान राहणार आहे? सर, आमच्या इथे म्हणजे रोड अरुंद होते, जे असे त्याला आम्ही रुंदीकरण केले उजरी चौकमध्ये, आणि त्या ठिकाणी सांडपाण्याची पण व्यवस्था नव्हती, ती पण केलेली आहे. आणि त्यासोबत सोबतच पाणी लोकांना एक फिल्टर म्हणजे स्वच्छ आणि सुंदर ते पण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चालू आहे. इथे रायपूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमधनं पाणी मिळत आहे आणि फिल्टर मिळत आहे. सर, काही जे बाजारामध्ये काही ओट्यांचा प्रश्न होता, तो पण म्हणजे जसा मार्गी नाही म्हणू आपण त्याला, एक सुसूत्रीकरण म्हटलं म्हणजे तिथे गाडी जायला रस्ता नव्हता, हे नव्हतं, ते नव्हतं, ते आणि एक अतिक्रमण म्हणू सर, एक प्रकारचं एक अतिक्रमण छान ते साफ केलेलं आहे. आणि आता समोर भविष्यामध्ये आमचा असा मानस राहील की आणखी बाकीचे जे रोड राहिलेले आहेत, जे अरुंद झालेले आहेत किंवा अतिक्रमण केलेले आहेत, ते हटवण्याचाच प्रयत्न राहील. म्हणजे कुठेतरी विकासात्मक आणि जे रोग राहिला आमंत्रण देतात, जसे गटारे आहेत, थांबलेलं पाणी आहे, तर ते कसं स्वच्छ आणि सुंदर करता येईल. आणि ज्या ज्या ठिकाणी सर कुठे नालीला जसं म्हणजे फूट काय तूट काय म्हणू आपण, रिपेरिंग म्हणू, ज्या ज्या ठिकाणी जमतं त्या ठिकाणी रिपेरिंग, आणि ज्या ठिकाणी आता म्हणजे नव्याने या ठिकाणी पाहिजेच अशा ठिकाणी आपण ती गटारी आता भूमिगत गटारी केलेली असतात, त्या त्या काय पूर्ण त्याच्यामुळे आपल्या गावाला जसं रोगराई पसरणार नाही या दृष्टिकोनातून आपलं मानस आहे. मला जी गावामध्ये रस्ते पूर्णपणे झालेले आहे का आणि इलेक्ट्रिसिटीची काय उपाय? पूर्णपणे तर नाही झालेले आहे, काही व्हायचे आहे, काही झालेले आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. नाली पण त्याच पद्धतीने आहे आणि रोड पण त्या पद्धतीने. आम्ही फक्त एक गुजरी चौक म्हणजे पोलीस स्टेशन समोरनं जो एक मेन रोड येतो आहे, तो आज 15 ते 20 वर्षापर्यंत त्याचं अतिक्रमण झालेलं होतं. छोटासा एक सिंगल गाडी पण नाही निघायची. आज तो आम्ही सुंदर आणि स्वच्छ केलेला आहे आणि एक रुंदीकरण पण केलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच आम्ही भूमिगत नाली पण बनवलेली. रस्त्याची काय आपलं इलेक्ट्रिसिटीची काय व्यवस्था आहे गावामध्ये पूर्णपणे आहे का? हा, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था आहे सर आपल्याकडे, आहे, असं कुठे अंधार वगैरे नाही आहे. भलावीजी, गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी काय अभियान राबवणार आहे? स्वच्छता अभियान पण राबवतो सर आम्ही मधन, आणि आपल्या इथे ग्रामसभा पण आयोजित करतोय आपण, त्या माध्यमातून लोकांना आम्ही एक मार्गदर्शन करतो आहे की बा अशा पद्धतीने तशा पद्धतीने काम करावं, हे करावं, ते करावं, वेळोवेळी आपले टॅक्सेशन भरावं, आणि लोक त्याला आपल्याला सहकार करतात. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांसाठी काही उपाययोजना आहेत का? बेरोजगारांसाठी सर आमच्याकडे मागे प्रशिक्षणार्थ आलं होतं, त्याचं पण आम्ही काय म्हणू आपण दौंडी देऊ म्हणू आपण की बा या ठिकाणी मोबाईल साठीचे प्रशिक्षण आहे, कुठे आय टी आय करणारे जर विद्यार्थी असतील त्या दिशेनं जाता येईल. आणि काही सर जसं टीच महिंद्रा यांच्यासारखं एक प्रशिक्षण होतं, तिथे पण जाता येईल, जसं 6 महिन्याचं मोबाईल आणि त्यातल्या त्यात फोटो फ्रेमिंगचं पण प्रशिक्षण, असं शासनाकडनं ज्या योजना राबवल्या जातात त्यांचा आम्ही दौंडी देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बलाजी, सौंदर्यकरणावर काय भर राहणार आहे तुमचं? सौंदर्यकरणावर सर भविष्यात आमचा असा विचार आहे आणि ते चालू पण आहे. सर, स्मशानभूमी थोड्या वेळासाठी फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर त्या ठिकाणी आम्ही सर थोडंसं म्हणजे आधी जाण्यासाठी रस्ता बरोबर नव्हता, आज त्याला एक पुलिया करून घेतला आहे, ते मेहान रोडवरती आहे आणि आतमध्ये गठ्ठू पण बसवून घेतलेले आहेत आम्ही. आणि आणखी भविष्यात बाहेर आणखी काही जागा त्या ठिकाणी बसवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याचप्रकारे आमच्या इथे आता थोडंसं नदी घाट म्हणू आपण, पूर्ण नदीवरती नदी घाट, तिथेही आमचं थोडंसं सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. 9 कोटी 54 लाखाचं आहे. मलाजी, आपण पाहिलं ग्रामीणचा भार पाहिलं तर आपल्या इथे मॅक्सिमम लोक 80% लोक शेतीवरच अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, गावामध्ये अजूनही छोटे छोटे उद्योगधंदे फॅक्टऱ्या दिसायला पडत नाही, कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का?
होत आहे सर, मोठ्या मोठ्या योजना राबवण्यापेक्षा मोठ्या योजना ह्या अपेक्षित आहेत सर, आणि त्याचा आम्ही स्वीकार पण करू, पण त्यापेक्षा आणखी काही छोटे लघु उद्योगांना जर चालना मिळाली तर कुठेतरी सर 10 लोक 20 लोक कुठेतरी त्यांना रोजगार मिळेल, आणि तो आज 20 लोकांना मिळेल तो उद्या 100 लोकांना मिळेल, आणि सर असं वाढता वाढता त्याचा म्हणजे मोठं होईल. ठीक आहे बलवीजी, खूप खूप धन्यवाद.